छत्रपति शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, राम से तुमसे नाता काय, जय भवानी, जय शिवराय। बोल। तर मित्रांनो, हे आहे काविलगड, 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 आणि तोंड दाखवा, तोंड। ही बघा, ही मेंढरं आहेत, आणि आम्ही आलोय चिखलदऱ्याजवळच्या गाविलगड या ठिकाणी। इथे एक कपल आहे, ही नदी आहे, गाविलगडाच्या शेजारी तळ आहे, आणि हा खूप मोठा असा किल्ला आहे। बघा, गाविलगड असं या किल्ल्याचं नाव आहे, आणि आपण या गाविलगडावरती जात आहोत। तर बघूयात आपल्याला काय काय सापडतंय, जे जे दिसेल ते मी तुम्हाला दाखवतो। ह्या किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश करतोय। हा किल्ला आहे, आणि हे आपले सगळे पर्यटकांचे हे आवाज आहेत। आज मैं आजाद हूँ दुनिया की चमन में। तर हा आहे गाविलगड फोर्ट, गाविलगड किल्ला, आणि इथं तुम्ही बघताय दगडांच्या तटबंद्या, चांगल्या चांगल्या तटबंद्या। आणि आमच्या सोबत आहे एक फॉरेनर, दी सॉलेहा खान फ्रॉम UAE दुबई, अँड एवढंच इंग्लिश येत आहे आम्हाला। सो अच्छा लग रहा है, ओके। तो काफिला के साथ आकर आपको कैसा लग रहा, कैसा एक्सपीरियंस? छान वाटतो काफिला। अच्छा, तो ट्रीटमेंट सर्विस अच्छी है, खाना वाना खूब, बहुत बहुत अच्छी है। ओके, तो हम अभी तर आता आपण चाललोय दोस्तांनो आतमध्ये किल्ल्याच्या, म्हणजे आतमध्ये आलोय, आणि आता आपण फिरतोय दगडी दगडी। तर पंछी बन के उड़ के फिरू मस्त गगन में, आज मैं आबाद हूँ दुनिया के चमन में। तर आम्ही स्पेशल धुळ्यावरून सिंगर बोलवले आहेत आम्हाला, संदीप वाडेकर, आणि तुम्ही त्यांचं इंस्टाग्राम प्रोफाईल चेक करू शकता। अतिशय उत्कृष्ट असे फोटोग्राफर, जे प्री वेडिंग, वेडिंग, आफ्टर वेडिंग, डोहाळे जेवण आणि आणखीन खूप साऱ्या शूटिंग्स करतात, ब्रेकअप शूटिंग, तलाक वगैरे सगळं शूटिंग करू शकतात। आफ्टर मॅरेज, बिफोर मॅरेज, सगळं सगळं सगळं, आणि त्यांना प्रचंड आनंद होतो। सो अशा ठिकाणी आपण चाललो जंगलातून आता हे नाशिककर आहेत आपल्या, हाय मनीषा नाव यांचं, खरं तर आम्ही यांना संतुर्मा म्हणतोय। तर आपण आता या जंगलातून चाललोय, हो ना? यस। सो जंगलाचा रस्ता आहे, ट्रेक आहे मोठासा, चला बघूयात पुढे जाऊन। तर हे आपले जाणारे प्रवासी आहेत, चला ट्रेकर्स आहेत आपले। पोरं पोरींना आधार देत आहेत का पोरी पोरांना आधार देत आहेत कळ ना झालंय। आणि अतिशय ग्लॅमर आहे किल्ल्यावर इथं, आणि ही आमची गँग, हे आखरी इनका नाम सुनकर आप चौक जाएंगे, यज्ञ का नाम है, इनके पप्पा मम्मी ने इनके जन्म के लिए यज्ञ किया था, इसके लिए इनका नाम यज्ञ यज्ञ का रखा है, सही बात है ना? जी चलिए फिर। तर दोस्तांनो आपण आता अशा ठिकाणी आहोत जिथून या किल्ल्यावरून दरी दिसते, हे बघा। क्या बात है ना, खूप।
टूर लीडर, टूर लीडर रूट आणि सर्व जे काही मंडळी आहेत जी, फक्त त्यांच्या तोंडून एखादी शिवी बाहेर येते अकोल्या अमरावतीची। इथं बघा आणखीन सुंदर आहे, खूप सुंदर असं, बढिया वाह। बघा मस्त अशी नदी आहे, म्हणजे तलाव आहे धरणावरती, आपल्या कल्लावरती मोठस मोठस तलाव आहे। हे बघा हे बघा, तर हा केल तलाव आहे बघा मोठासा, म्हणजे सगळं पाणी हिरव हिरव दिसतंय आता। हे पाणी जरा म्हणजे राजे महाराजांच्या काळात घोड्यांना प्यायला असेल, लोकांना प्यायला असेल असं हे पाणी। आणि आणखीन बराचसा मोठासा किल्ला आहे। ही मॅगी बघा कशी बसली आहे, 2 मिनिट में तयार, ओम फट मॅगी स्वाहा। आपण अच्छा। आणि हे बघा दगडाचं बांधकाम आहे पूर्ण असं, एवढं ठीक ठिकाणी दगडाचं एवढं मोठं बांधकाम करणं सोपी गोष्ट नाही बरं का। आणि ती ह्या किल्ल्यावरती आपल्याला जागजागी दिसते। कसलं सुंदर बांधकाम केलंय बघा, नाही हे बघा घुमट। सेम सगळीकडं, क्या बात है ना। ही जी विहीर दिसते आपल्याला, तळ दिसतंय दोस्तांनो, हे बदामाच्या आकाराचं तळ आहे बघा।